आता आपला 16वा अध्याय महाराजांचा न्याहारीचा वेळ झालेला असल्यामुळे 16वा अध्याय झाल्यानंतर मग आपण न्याहारी करणार, आधी महाराज करतील. पण त्याच्या आधी एक अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवणार की तो नामदेव आणि विठोबा यांचं इतकं जवळीक होती, मी थोडक्यात सांगते म्हणजे खूप जवळीक होती. सततच नामदेव महाराज विठोबाच्या जवळ असायचा, पण विठोबाला जेवताना कधी नामदेवाने पाहिलं नाही. मग तो एक वेळेला असा हट्टून बसला की तुला आता जेवलंच पाहिजे, आणि जर का तू नाही जेवलास, म्हणजे त्यांनी नाना प्रकारच्या विनवण्या केल्या. सुदामाच्या जवळचं काय घेतलंस, विदुराच्या जवळचं काय घेतलंस, भिल्लिणीच्या जवळचं, पण तू सुखाने सगळं घेतलंस आणि मला तू अजून कधीच जेवताना दिसला नाही. आत्ता जर का तुम्ही नैवेद्य आणलेला जेवला नाही तर मी तुझ्या पायाशी प्राण देईन, इतका हट्टून बसला नामदेव. विठोबाला जेवावं लागलं, रडला रडला, आणि विद्या नाम्याला जेव्हा थोडासा डुलका लागलेला पाहिला तेव्हा विठोबाने सगळं एकत्र केलं आणि घास घेतलं आणि ते सगळं बरपटलेलं तोंड विठोबाचं नामदेवाने पाहिलं तेव्हा त्याला खूप समाधान आनंद वाटला. पण विठोबाला जेवावं लागलं. ह्याची कथानकसुद्धा ह्या मला नामदेवाची अमृतवाणी याच्यातच सापडलं. आणि हा अभंग मी म्हणणार आहे हा एका मासिकात वेगळेला आलेला होता, चाल मी त्याला लावली आणि मी प्रत्येक पारणाच्या वेळेला तो अभंग म्हणते 16व्या अध्यायाला. तुम्ही घेऊन आलात ना? आता तुला माहिती आहे, काल मी सांगितलं तुला, तुळशीचं पान हातात उजव्या घ्यायचं, डाव्या हाताने पळीने त्याच्यावर पाणी घालायचं आणि मग छानपैकी चौकोन करायचा. गडबड मनात काही करायची नाही. मग ते काय करतं, असं 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 काहीतरी करतात, तसं करायचं नाही, छान चौकोन करायचं. त्याच्यामध्ये बिधे काही करायला जायचं नाही. आणि मग त्याच्यावर ते तबक झाकलेलं ठेवायचं. मग मी सांगीन तेव्हा ते उघडून, आणि मग आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत महाराजांच्या समोरचा भाग पाणी न फिरवता ठेवायचा. इथून इतक्या भागात फक्त पाणी फिरवायचं ताटाच्या. कारण काय माहिती का, ते पाणी फिरवतात ना, ते मंत्र म्हणून पाणी फिरवायचं असतं. सत्यंत्वरतेन परिशिंच्यामि असं तीनदा म्हणतात. सत्यंत्वरतेन परिशिंच्यामि हे जे मंत्र म्हणून त्याच्यात ताकद आलेली असते, त्या ती जी रेघ आहे पाण्याची, त्याच्या आत ताटामध्ये कुठल्याही जंतूचा प्रवेश होऊ शकत नाही म्हणून ते पाणी फिरवायचं असतं. ती कंपाऊंड आहे, ते त्या कंपाऊंडच्या आत कुठलाही जीव जंतू येऊ शकत नाही म्हणून ते पाणी फिरवायचं असतं. असं तो शांतपणाने पाणी फिरव. खूप लोकांना म्हणजे उगाच मनाची गडबड होऊन जाते. आता याच्यात काय गडबड करायचे ना, पण घाबरून जातात की हे बरोबर काय आहे का नाही आपलं, असं काही वाटण्याचं कारण नाही. शांतपणाने पाणी घ्यायचं हातावर आणि फिरवायचं. महाराजांना सांगायचं की मी फर्स्ट क्लास पैकी प्रेम घालून आणलंय तुम्हाला म्हणून. आम्ही मनाने सगळ्यांनी त्याच्यात प्रेम घालून केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला खावंच लागणार, अशा प्रार्थना करायची आणि मग पाणी फिरवायचं. गजानन महाराज की जय. आता तुम्ही दोघं त्यांच्याकडे पाहा, तुम्हीच पण शक्यतो महाराज कवराची वाट पाहतायत, केव्हा एकदा हा घेऊन येतो. आणि कवर सुद्धा तिथे स्टँडवर, गाडी चुकली तरी दुपारच्या गाडीपर्यंत थांबला. असं भक्त आणि महाराज यांचं किती प्रेम आहे एकमेकांचं बघा. त्यामुळे तू त्यांच्याकडे बघत राहा, तुला असं वाटेल की महाराजांनी माझ्याकडे बघितलं आणि किती वेळ उभं राहिलंयस म्हणतायत. देतोच म्हणा मी तुम्हाला, आता ताईने सांगू दे की मी लगेच देतच तुम्हाला नैवेद्य. काय आपण बोलायचं रे त्यांच्याशी. मला खूप बोलायची सवय होती त्यांच्याजवळ, पण हल्ली ना असं काय काय मला नाही जमत. काय ईश्वर जाणे, त्यांना कुठेतरी गेले असतील किंवा काय झालं असेल. नाही तर मी पूर्वी खूप बोलायची. मी एकटी प्रवास करायची ना, 75 सालापासून मी अजून एकटीनेच प्रवास करते. आता मला लोक गाडीने नेतात, आणतात, सोडतात, सगळं करतात, पण एसटीनेसुद्धा मी प्रवास खूप केला. पण मला जाताना माझ्या बरोबर कोणी गप्पा मारायला असलेलं आवडत नव्हतं, कारण मला महाराजांशी संधान साधता येत नव्हतं. जर कोणी असलं तर मला त्यांच्याशी बोलता यायचं नाही. मग कितीही लांब, आता सोलापूरला 12-12 तासाचे प्रवास होते.
मला काही कधी कंटाळा आलाच नाही आणि अजून सुद्धा मला प्रवासाचा कधीच कंटाळा येत नाही. महाराजांच्या संधान साधता येतं आपण इकडंच असलं की अशी मज्जा येते ना बोलताना. काय काय बोलायचं आपण, मागणं मात्र शक्यतो कधी मागायचं नाही, कारण काय ते देतातच आहेत, न मागता सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे मागाची काही वेळ मला पण आलीच नाही खरं म्हणाल तर. पण असे आपले महाराज आहेत, मला किती बोलायला लागलं की बोलू किती असं वाटायला लागतं.